चिकन दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे, एक टीस्पून हळद, एक चमचा गरम मसाला, एक चमचा काळी मिरी पावडर, एक चमचा धना पावडर, एक चमचा जीरा पावडर, एक चमचा आलं लसूण पेस्ट, दोन चमचे लाल मसाला, आणि इथे थोडेसे काजू बदाम आणि पिस्ताचे तुकडे घेतलेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत, आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे, अर्धा चमचा शहा जिरा, दोन तीन दालचिनीचे तुकडे, चार पाच लवंग, दोन पानं तेजपत्त्याची, आणि आता एक मोठी पळी भरून तेल घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे दोन कापून तळलेले कांदे होते ते ह्याच्यामध्ये घालून ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून ह्याला दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे। आणि आता इथे गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 8 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं टाकायची आहेत, एक मसाला वेलची, दोन हिरव्या वेलच्या, दोन चार लवंग, एक दालचिनीचा तुकडा, दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरं, एक चमचा आलं लसूण पेस्ट, आणि चमच्याने थोडंसं ढवळून घेऊया याला। पाणी चांगलं उकळलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि इथे मी 2 कप तांदूळ घेतलेला आहे। बिर्याणीचा तांदूळ आहे हा, अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तो आता गाळून ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ह्याला भात उकळवून घ्यायचा आहे। इथे आता 2 तास झालेले आहेत आणि चिकनसुद्धा मॅरिनेट झालेलं आहे। आता इथे मी एक जाड टोप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून याला पसरवून घ्यायचं आहे आणि टोप ह्याच्यासाठी जाडच घ्यायचा आहे, कारण जाड टोप नाही घेतला, पातळ घेतला तर आपली बिर्याणी करपू शकते, म्हणून जाडच टोप घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करून चिकन ठेवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आता चिकन आपल्याला व्यवस्थित टोपामध्ये पसरवून घ्यायचं आहे आणि इथे आपण भात शिजत ठेवलेला होता बिर्याणीचा तो आता तांदूळ चांगला शिजलेला आहे आणि आता हा भात आपण ह्या चिकनवर टाकायचा आहे। आणि आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पसरवायची आहे। आता ह्याच्यावर 1 कप तांदळाचं पाणी घालायचं आहे आणि 2 चमचे तूप टाकून ह्याच्यावर घट्ट असं झाकण ठेवायचं आहे, झाकणाला हवा जाऊ नये म्हणून इथे गव्हाच्या पिठाच्या लोळ्या करून ह्याला एकदम पॅक करून ठेवलेलं आहे। आणि आता हा टोप आपण गॅसवर अर्ध्या तासासाठी मंद आचेवर ठेवायचा आहे। अर्धा तास झालेला आहे आणि आपली बिर्याणी चांगली शिजलेली आहे।